नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर स्वागत मैत्रिणींनो चार डिसेंबर पासून जो अंगणवाडी बेमुदत संप चालू आहे त्याचे वारे आता लागले दोन हजार तेवीस मोळशी प्रकल्प वर आम्ही आयुक्ताचं जे पत्र मिळालेलं आहे त्या पत्राची होळी करत आहे यासाठी सर्व सेविका मदतनी जिथे गोळा झालो आणि या पत्राची आम्ही आता होळी करणार आहे आमच्या शासनाने दखल घेतली नाही आजचा संपाचा तेवीसवा दिवस सुरू आहे आज आमचा काही विचार केला नाही कशाची वाहट केली नाही म्हणून आम्ही या पत्राची होळी करत आहे अशा प्रकारे अंगणवाडी बेमुदत संपाचे वारे आता अतिशय तीव्र झाले आहे कुठे जेल भरो आंदोलन चालू आहे तर कुठे आयुक्तांच्या पत्रांची होळी चालू आहे अशी जोरदार निदर्शने देत आता सरकारला अटणीवर आणण्याच्या तयारीत आपला अंगणवाडी कर्मचारी लागलेल्या आहेत असे असताना आपल्यासाठी अत्यंत सुखद अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे आता अंगणवाडी पर्यवेक्षिका संघाने पण अंगणवाडीचे ज्या सुपरवायझर मॅडम आहे त्यांच्या संघटनेने पण आपल्या अंगणवाडी संपाला पाठिंबा दिलेला आहे आता ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय पॉझिटिव्ह अशी मी आहे आणि बघूया आपण राज्य पर्यवेक्षिका संघाने पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे तर संप काळात अंगणवाडी केंद्रे बंद असल्याने पोषण आहार वाटपाबाबत वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या संदर्भाने नऊ बारा तेवीस रोजी तातडीने पत्र अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात लाभार्थ्यांचे पालक महिला मंडळे बचत गट तसेच सामाजिक संस्था यांच्या मार्फत आहार वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना अधीनस्थ प्रशासन यंत्रणेला दिलेल्या होत्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निवाड्याचा हवाला देत नो वर्क नो पे या न्यायानं संपकाळातील मानधनाची मागणी करू नये असेही आदेश दिलेले आहेत नुकतेच दिनांक बावीस डिसेंबर रोजी एकूण मुद्द्याचे सविस्तर पत्रक काढून संपकाळात पर्यायी व्यवस्था करण्याची संपूर्ण जबाबदारी पर्यवेक्षिका संवर्गावर सोपवलेली आहे जी आमच्या दृष्टीने पूर्णतः अन्यायकारक का आहे कारण पूर्व प्राथमिक शिक्षण माता व बाल संगोपन गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांचे पोषण पालकांचे पोषण लसीकरण तथा इतर अनुषंगिक आरोग्य संदर्भ सेवा किशोरी उद्धव आदी विविधांगी जबाबदाऱ्या या म्हणून पार संप काळातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची होईल शिवाय आधीच रिक्त पदांच्या समस्येला तोंड देताना प्रशासकीय यंत्रणेसोबत आवश्यक माहितीची देवाणघेवाण करताना होणाऱ्या अनेक हाल डोळे झाक करून उद्दिष्टे साध्य करणे जवळजवळ अशक्यप्राय होणार आहे सर्व प्रकारच्या कामात समन्वयक म्हणून कृतिशील सहभाग नोंदवताना एकापेक्षा अधिक बीटची आधीच जबाबदारी असल्याने काही पर्यवेक्षिकांना तब्बल शंभर ते एकशे वीस अंगणवाड्यांचे नियमित पर्यवेक्षण करावे लागते एका विशिष्ट कालमर्यादेपर्यंत आपण आपल्या पत्रात उल्लेख केलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन जवळजवळ अशक्य आहे असे सांगितलेले आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका संघांनी वास्तविक पाहता संपकाळात प्रशासन यंत्रणा कोलमडून सामाजिक न्यायाने चालवल्या जात असणाऱ्या या समाजसेवी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कायम राहावी या उदात्त हेतूने आम्ही वरील पर्याय आपल्यापुढे ठेवले आहेत त्याबद्दल आपण गांभीर्यपूर्वक विचार करून तातडीने सर्व परिपत्रक जारी करून पर्यवेक्षिकावरील अतिरिक्त भार काढाल अशी आशा वाटते अन्यथा पुढे बघा मैत्रिणीनं हे खूप महत्त्वाचं आहे अन्यथा नाईला जास्त हो काष्ट्रय पर्यिका संघास पुढील आंदोलनात्मक दिशा ठरवावी लागेल याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे देन विभाग अग्रवाल मॅडम यांनी जे पत्र काढून सर्व प्रशासन कामी लावले होते तर सर्व प्रशासन पण आता एकत्र येऊन त्यांनी पण त्यांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे अंगणवाडी संपाला तर ही खूप सुखद अशी गोष्ट आहे तर आता मैत्रिणींना फक्त चार पाऊल आपण दूर आहोत यशाच्या तर असेच आपण तीव्र आंदोलन करूया लढूया आणि जिंकूया यश आपले नक्कीच होईल विश्वास ठेवा मैत्रिणींना यानंतर लगेच आणखी एक व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये एक पाठिंबा अशा महत्वाच्या संघाने दिला आहे तो म्हणजे कोणता यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ बघावा लागेल तर मैत्रिणींना भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत आपल्या